नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की पोलीस भरती दोन हजार बावीस विषयी तर बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वाची घोषणा या ठिकाणी झालेली आहे महत्त्वाची माहिती असणार आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला क्लिअरली कळून जाईल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक क्लिक करा बाजूला बेआयकन दिला सुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिसणार नाहीये तर बघा मित्रांनो पोलीस भरतीविषयीची संपूर्ण माहिती पाहणारच आहोत त्या अगोदर एक महत्व सूचना बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर पाहायला मिळतं बघा एक्क्याण्णव छप्पन्न सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव जुराठ हा क्रमांक तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन या नावानं सेव्ह करायचं आहे व्हॉट्सअपवर अशा पद्धतीचा हाय मेसेज पाठवायचा आहे लगेचच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे त्यावर मित्रांनो तुम्हाला आरोग्यबाग भरती पोलीस भरती जिल्हा परिषद भरती तलाठी भरती विभाग भरती सरसेवेच्या ज्या काही भरती प्रक्रिया राबवल्या जात असतात तर त्या भरती प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातात सोबतच अभ्यासाशी संबंधित जे काही पीडीएफ ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जातं आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील किंबहुना संपूर्ण देशभरातील ज्या ज्या नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होत असतात त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होत त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही एक्क्याण्णव छप्पन्न सत्त्याहत्तर अठ्ठ्याण्णव जोरहाट हा क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये दररोज नवीन या नावाने सेव्ह करायचा आहे व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवायचा आहे अगदी फ्रीमध्ये तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतला जाणार आहे कुठल्याही पद्धतीचे चार्जेस त्या ठिकाणी लागत नाही किंवा हा व्हिडिओ इथेच थांबा लगेच या नंबरचा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे पोलीस भरतीविषयीची महत्त्वाची माहिती पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत लोकमत पेपरमध्ये आलेली महत्त्वाची बातमी आहे तर बघा पोलीस भरती कोणत्याही एकाच जिल्ह्यासाठी भरता येईल अर्ज तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे पोलीस भरतीमध्ये कोणत्याही जिल्ह्यासाठी तुम्हाला एकच अर्ज भरता येणार असल्याची माहिती आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते तर बघा संपूर्ण माहिती काय विद्यार्थ्यांमध्ये असंतोष या ठिकाणी निर्माण झालेला आहे क्रिमिलेअरच्या अटींनेही जो काही गोंधळ आहे तो तो उमेदवारांचा ह्या ठिकाणी उडवलेला आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं तर उमेदवारांचा पैसा जाईल सरकारला काय करायचे तर अशा पद्धतीचा प्रश्नसुद्धा या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती काय तर बघा अनेक वर्ष मैदानात आणि वाचनालयात मेहनत करून भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या त्यांना पोलीस भरतीच्या अटीने निराश केलेले आहे या भरतीत उमेदवार कोणत्याही एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करू शकतो या अटींमुळे दिवस रात्र पोलीस होण्यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये असंतोष पसरलेला आहे ही अन्यायकारक अट र रद्द करण्याची मागणी करीत तरुणांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे राज्यात पोलीस शिपाईच्या अठरा हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे सर्वाधिक सात हजार जागा ह्या मुंबई आयुक्तालयाअंतर्गत आहेत यामध्ये एका जिल्ह्यात शहर ग्रामीण व लहुमार्ग हो पोलीस अशा गटात भरती होत आहे मात्र कोणत्याही एका गटात एकच अर्ज भरता येण्याची अट यामध्ये घातलेली आहे या अटींमुळे पोलीस भरती साठी तयारी करणाऱ्या राज्यातील हजार उमेदवारांवर अन्याय होणार आहे दोन हजार एकोणीस पर्यंत उमेदवारांना कोणत्याही जिल्ह्यातील भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी होती तर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीसपर्यंत कोणत्याही भरती प्रक्रियेत किंवा कोणत्याही जिल्ह्यात आपल्याला अर्ज करण्याची संधी त्या ठिकाणी होती आणि दोन हजार एकोणीसमध्ये ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्या उमेदवारांनी सांगायचं आहे की मला त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज करण्यासाठी त्या ठिकाणी मोबाईल मिळाली होती का आणि यावेळेसुद्धा तुम्हाला वाटतं आहे का की वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज करण्यासाठीची मुभा त्या ठिकाणी देण्यात यावी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करता यावा आणि शासनाने त्यावर लवकरात लवकर दखल घ्यावी म्हणजे जेणेकरून सुद्धा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये अर्ज करता येईल तुम्हाला काय वाटतंय तीसुद्धा मुभा तुम्हाला मिळाली पाहिजे का तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की मुभा मिळाली पाहिजे म्हणून त्यानंतर पाहू शकता त्यामुळे एकाच जिल्ह्यात संधी हुकली तरी दुसऱ्या जिल्ह्यात सहभागी होण्याची जी काही शक्यता आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला होती ज्या जिल्ह्यात जास्त जागा असतील त्या जिल्ह्यात अर्ज भरता येत होता परंतु आता पोर्टलवर एकच अर्ज केल्यानंतर दुसरा अर्ज भरता येत नाही असा अर्ज बाद ठरवला जाणार आहे गेल्या तीन वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या रोशनने सांगितले की शारीरिक चाचणीत कोणत्याही कारणाने बाद होण्याची शक्यता असते कधी गोळा फेक चुकतो तर कधी रनिंगमध्ये एका पॉईंटने संधी गमावू शकतो अशावेळी पुन्हा तयारी करून दुसऱ्या जिल्ह्यासाठी प्रयत्नात यशस्वी होण्याची संधी असते मात्र आता ती मिळणार नाही त्यासाठी दुसऱ्या भरतीसाठी पुन्हा अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागेल अशावेळी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे गृहविभागाने ही अट रद्द करावी अशी मागणी केली जात आहे उमेदवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलेले आहे राज्य शासनाच्या चानि निर्णयाचा निषेध व्यक्त करीत त्वरित शुद्धीपत्र काढून ही अन्यायकारक अट रद्द करण्याची मागणी या ठिकाणी केली गेलेली आहे तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो ही जी काय अट आहे ती रद्द केली पाहिजे किंवा नाही तुमचं जे काही मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अतिशय महत्वाची माहिती या ठिकाणी आपण ह्या भरती प्रक्रिये संदर्भात पाहिलेली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशा अपेक्षा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद